निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा नागरिकांसाठी खुला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन. वाहतुकीचे कोंडी सुटणार, बोगद्याच्या कामाला रेल्वेचे प्रशासनाचे दुर्लक्षच. नंदुरबार शहरातील बहुप्रतीक्षित असलेल्या नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा मंगळवारी गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. बोगद्याच्या कामास नेहमी रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्षच झाल्याचा आरोप रघुवंशी यांनी केला आहे. नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावर रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग काढण्यात आलेला आहे. यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सततच्या पाठपुराव्यातून 2,86,00,000 रुपयांचा राज्य शासनाने निधी दिला होता. नंदुरबार शहरातील 40% वसाहत ही रेल्वे रुळापलीकडे असल्याने वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे हाल थांबावेत म्हणून निवडणुकीच्या वेळेस माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मतदारांना बोगदा बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. शहरातील रेल्वे उड्डाणपुलावरील सततच्या वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रासले होते. रेल्वे रुळापलीकडील वसाहतीत जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नळवा रस्त्यावरील रेल्वेचा जुन्या बोगद्याच्या मार्गावरून देखील वेळोवेळी वाहतुकीची कोंडी होत होती. कायमस्वरूपी वाहतुकीच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार घेत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत 2,86,00,000 रुपयांचा निधी प्राप्त करून नगरपालिकेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित केला. असे असताना रेल्वेचे या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले होते. मागील वर्षीच पावसाळ्यानंतर बोगद्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते, परंतु रेल्वेच्या दुर्लक्षामुळे सदर काम रेंगाळत गेले. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते फित कापून बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेवक परवेज खान, दीपक दिघे, रवींद्र पवार, गजेंद्र शिंपी, प्रमोद शेवाळे, फारुख मेमन, रियाज कुरेशी, फरीद मिस्त्री, जगन्नाथ माळी, चेतन वळवी, मोहित राजपूत, अविनाश माळी आदी उपस्थित होते. वेळोवेळी पाठपुरावा करून राज्य शासनाने नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यासाठी निधी मंजूर करून नगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला होता. तरी सुद्धा रेल्वे प्रशासनाचा दुर्दैवाने या कामासाठी तब्बल 8 वर्ष लागले. आता देखील काम अर्धवट सोडून दिले होते. पावसाळ्यात बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोगद्यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगरपालिकेच्या पुढाकारातून साचलेले पाणी काढून पूर्णत साफसफाई करून नागरिकांच्या सेवेत बोगदा समर्पित करण्यात आला. वेळोवेळी नगरपालिकेने बोगद्यासाठी रेल्वे प्रशासनाला निधी दिला तरी कामाला सुरुवात होत नव्हती. 8 वर्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी गती दिली जात नव्हती. रेल्वे सारखे जबाबदार खात्याकडून बोगद्याच्या कामाला शेवटपर्यंत निष्क्रियता दाखवण्यात आली. उदाहरण ते भुसावळ रेल्वे मार्गावरील सर्वच बोगदे सदोष आहेत, याकडे नेहमी रेल्वे विभागाने दुर्लक्ष केल्याची टीका माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार.